लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व अध्ययन अध्यापनातील खंड भरून काढण्यासाठी लर्निंग थ्रू व्हॉट्सॲप संकल्पना चंद्रपूर महानगरपालिका शालेय शिक्षकांकडून राबवली जाते. प्रत्येक वर्गाच्या शिक्षकांनी आपल्या वर्गाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पालकांचा समावेश करून तयार केला आहे. दररोज विविध चाचण्या प्रश्नसंच यावर शिक्षकांद्वारे विचारण्यात येऊन पालकांच्या मदतीनं विद्यार्थी घरून स्व अध्ययनाचा आनंद घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे 15 मार्चपासूनच शाळांना अघोषित सुट्ट्या जाहीर झाल्यानं विद्यार्थी शिक्षक आणि शाळेचं नातं वर्षाच्या अंतिम टप्प्यावर येऊन अपूर्णच राहिलं. याच पार्श्वभूमीवर महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या संकल्पनेतून लर्निंग थ्रू व्हॉट्सॲप उपक्रम राबवला जात असून उपक्रम सुरू व्हायच्या आधी मनपा शिक्षणाधिकारी नागेश नेत यांनी फोनद्वारे संपर्क साधून मनपामार्फत सुरू करण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती पालकांना दिली. वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाचे व्हॉट्सॲप ग्रुप बनवून रोज नवीन अभ्यास करून घेऊन चाचणी सोडवून घ्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून दिल्या गेलेल्या कोरोनाविषयक जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षक हे कार्य करीत आहेत. इंग्रजी मराठी विषयांचे साध्या साध्या शब्दांच्या जुळवणीपासून तर लेखन व वाचनाचा सराव चित्रफितीद्वारे करण्यात येतोय. कोडे सोडवणे, सामान्य ज्ञानाचे चाचणी, गणितीय क्रिया, उद्बोधक गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेणं सुरू आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यास कौशल्य विकसित करून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करून देण्याचा मनपा शिक्षकांचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे शहरातील इतरही खासगी शाळांनी मनपाच्या या उपक्रमातून बोध घेण्याची गरज आहे. माझे नाव श्रावणी गंगाधर पावणे, मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा. माझे क्लास टीचर आहेत उमा टीचर. कोरोना लॉकडाऊनमुळे माझी शाळा मार्च महिन्यापासून बंद आहे. तेव्हा आमचा पोर्शन व्हायचाच होता. तेव्हा आमच्या टीचरनी म्हणजेच उमा टीचरनी मुलांचे व्हॉट्सअपद्वारे ग्रुप तयार केले आणि सर्व शिक्षक म्हणजेच आम्हाला जे विषय शिकवतात ते उमा टीचर, नवले सर, गुट्टे सर, वलके सर हे शिक्षक आम्हाला ग्रुपवर अभ्यासक्रम देत असतात आणि आम्ही तो वाचून पाठांतर करत असतो आणि ग्रुपवर पाठवत असतो. आमच्या ग्रुपवर नीट सर सुद्धा आहेत. ते आमच्यावर लक्ष ठेवतात. गणित, मराठी, इंग्लिश, हिंदी, ग्रामर, व्याकरण असे विषय देतात आणि आम्ही ते वाचून पाठवतो आणि ते चेक करून आम्हाला परत पाठवतात. आमची ऑनलाईन टेस्ट सिरीज पण घेतात. माझे नाव मैथिली हेमंत खासरे, मी इयत्ता 5वी शिकते. माझ्या शाळेचे नाव सातवड फुले सेमी प्राथमिक शाळा. जेव्हापासून माझी शाळा बंद झाली तेव्हापासून आमच्या टीचरांनी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपमध्ये अभ्यासक्रमाचे देते आणि आता आमचा अभ्यासक्रम खूप छान सुरू आहे आणि आमच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण पाठ झालेले आहे आणि पूर्ण पाठात आता आमचा झाला आहे आणि आता टेस्ट घेत आहे. आमच्या टेस्टमध्ये एक कोणताही एक प्रश्न आम्हाला नाही आला तर आम्ही टीचरला विचारतो आणि आमची टीचर खूप छान समजावून सांगते. लॉकडाऊनमुळं 16 मार्चपासून शाळा बंद झाल्या आणि विद्यार्थ्यांचा अंतिम जो शेवटच्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम त्यांचा सराव परीक्षा आहे ते व्हायचा तो बंद झाला. मग आम्ही पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि त्या अभ्यासक्रमाविषयी अगोदर पालकांना फोन करून सूचना दिल्या की आम्ही अशा पद्धतीचा रोज अभ्यासक्रम पालकांना विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर देतो आहे तुमच्या, तर तो तुम्ही त्यांच्याकडून सोडवून घ्या आणि सोडवलेला अभ्यासक्रम परत त्याच ग्रुपवर टाका आणि शिक्षक ते तपासून परत तुम्हाला त्या ग्रुपवर टाकतील की किती मार्क मिळाले पेपरला, चाचणीला काय सोडवलं, चूक आहे का, बरोबर आहे सोडवलेलं. अशा पद्धतीनं आम्ही ते सुरू केलं आणि पालकांचा चांगला रिस्पॉन्स आहे, विद्यार्थ्यांचा चांगला आहे. कारण लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थी बाहेर फिरण्यापेक्षा घरातच राहणे आणि या अभ्यासक्रमामुळं त्यांना घरात राहायला एक पालकांना पण मिळाली संधी की नाही बा दिलेला अभ्यास आहे तो पूर्ण करा, हां सरांनी अभ्यास दिला त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ नका आणि त्यामुळं विद्यार्थी चांगल्या प्रकारे हे व्हॉट्सअपद्वारे दिलेले प्रश्न अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका सोडवत आहेत आणि एक चांगला प्रतिसाद आम्हाला पालकांकडून मिळाला. एक म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, हां त्यांची जी गुणवत्ता रेग्युलरमध्ये शाळेत सुरू होती तशीच राहावी, त्यांचं रुटीन जे आहे शैक्षणिक हे चांगल्या पद्धतीनं राहावं
यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि याचा चांगला प्रतिसाद विद्यार्थी पालक हे देत आहेत. पालकांनाही वाटते की एक आपला विद्यार्थी रोज अभ्यास केला पाहिजे, तर या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना एक अभ्यासक्रम घेण्याविषयी पालकांनाही आवड निर्माण होत आहे आणि पालक पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देतो. आणि आमचा शैक्षणिक असा उपक्रम आप लॉकडाऊनच्या काळात चांगला सुरू असल्यामुळं विद्यार्थ्यांचं एक शैक्षणिक नुकसान आम्ही कोणत्या प्रकारे या काळात होऊ दिलेलं नाही. माननीय महापौर राखीताई कंचर्लवार व आमचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात आम्ही विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम घेतलेला आहे, घेत आहोत. त्यांचं मार्गदर्शन आणि सर्व शिक्षकांचं सहकार्य याच्यामुळे एक ऑनलाईन अभ्यासक्रम व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आम्ही पालकांना विद्यार्थ्यांना देत आहोत. तसंच खासगी शाळांना लाजवेल असा हा उपक्रम आहे असं नक्कीच म्हणावं लागेल.